पावसाळा तोंडावर आला असताना प्रशासन सज्ज असल्याचे दावे केले जातात, पण वरळीतला नाला जो आता आम्ही आपल्याला दाखवणार आहोत तो पाहिल्यावर हे दावे किती फोल आहेत हे तुम्हाला सहज कळेल. या नाल्याच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. पावसाळा जो आहे तो अगदी काही दिवसावरती आलेला आहे. असं असलं तरी महानगरपालिका प्रशासनाने पावसाळापूर्व जी कामं करायची होती ती अनेक ठिकाणी केलेली नाहीयेत, तर अनेक ठिकाणी अशा कामांकडे दुर्लक्षच केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचंच एक उदाहरण म्हणजे वरळीचा हा नाला. या वरळीच्या नाल्याच्या लगत संरक्षण भिंत असावी अशी एक मागणी जी आहे स्थानिक रहिवाशांमार्फत गेल्या अनेक वर्षापासून केली जात होती, मात्र याही वर्षी या मागणीकडे जे आहे प्रशासनातर्फे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये एखाद्याचा जीव या नाल्यामध्ये पडून जाऊ शकतो अशा प्रकारची भीती जी आहे इथले स्थानिक रहिवाशी व्यक्त करतात आहे. कारण आपण दृश्यांमध्ये बघितलं तर हा एक मोठा नाला जो आहे तो इथे पाहायला मिळतोय. इथल्या स्थानिक नगरसेविका ज्या आहेत त्या माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, प्रशासन काय या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आहे? बीएमसी ऍक्शन घेऊ शकते तो नंतरचा प्रश्न आहे, पण आता लोकांच्या दृष्टिकोनातून ही संरक्षण भिंत होणं खूप गरजेचं आहे. मी हे सांगितलं असताही त्यांनी मला अजूनही व्यवस्थित उत्तर दिलं नाहीये आणि माझ्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. स्थानिक रहिवासी महानगरपालिका प्रशासनानं एवढंच सांगू इच्छितो की या पावसाळ्यापूर्वी आपण या ठिकाणी संरक्षण भिंत बांधा, अन्यथा याच्या प्रशासना विरोधात स्थानिक जनता इथे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि प्रशासनाविरुद्ध आम्ही तीव्र असं आंदोलन करू. नक्कीच संरक्षण भिंत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अशा पद्धतीची संरक्षण भिंत जी आहे ती इथे गरजेची आहे आणि ती जर उभारली गेली नाही तर स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाविरोधात महानगरपालिका प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे. वीड जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह देवेंद्र कुलटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.